अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील कोविड सेंटरला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी भेट दिली आणि रुग्णांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले आहे। याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, जितेंद्र पाटील उपस्थित होते। पळसखेडा येथील कोविड सेंटरमधील रुग्णांनी आमदार महाजनांकडे या ठिकाणी जेवण बेटाईम मिळत असल्याची तक्रार केली होती। त्या तक्रारीवरून ज्यांच्याकडे या आधी जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता तो रद्द करून त्या ठिकाणी दुसऱ्यांची नियुक्ती केली। तसेच रुग्णांनी गरम पाणी आणि रोगप्रतिकारक शक्तीवरील काढा मिळण्याबाबतची मागणी केली, तर त्याबद्दल आपल्या कार्यकर्त्यांना सांगून लवकरच मागण्यांची पूर्तता करण्याचे सांगितले आहे। लाईट पण नाही देत कनेक्शन, ते कसं वायरी वरतून गेले ते वांगर आले। बाथरूम मध्ये नवीन बाथरूम आहे पण त्यात लाईटच नाही, वरतून वायरी आणले ना आणि चालू करला। आणि दिले झोपेल का? आणि थोडेसे स्वच्छ गरम पाण्यात गरम गॅसवर दुसरा पर्याय चार घेऊन या। दोन तीन माणसे भेटतात करू शकतो आम्ही करू। आंगोडीचं नसलं ना चंदूभाऊ, आंगोडीचं नसलं चालेल। सिलेंडर मोठं वाजायला आणून देतो तुम्हाला जितू दादा, आंघोळीचं नसलं चालेल। मग प्यायची पाहिजे कारण सगळ्यांना सर्दी खोकला दादा, पिण्यासाठी पाहिजे बघा गरम पाणी। आंघोळीचं नसलं चालेल कारण सर्दी खोकला, त्यामुळे गळ्या सगळे करता करताय भाऊ। भाऊ गरम पाणी प्यायला पाहिजे, काढा पाहिजे, तरी काहीच नाही ना। आत धुवायला तुम्ही नाही विशेष म्हणजे काढायचा पण असं करू, काढायचं पण भांडं आणि पाणी आणि मसाला घेते डोकं। हा सकाळी तुम्ही उठलं की चालेल ना, काही अडचण नाही। दोन चार जण चांगले चांगले करून घेऊ ना आम्ही, काही अडचण नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।